सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज़ टाइम एक शो चलता है। नमस्कार, मी शाहुसेन मुल्ला, तुम्ही पाहता देसेम नेटवर्क प्रस्तुत तितचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक बातम्या आमच्या प्रतिनिधीसह। पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। सन 2019 ला महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा संमत करण्यात आला आहे, पण या कायद्याची म्हणावी तशी कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही। यामुळे आरोपींच्यावर या कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने निस्पृह पत्रकारावर दररोज हल्ल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत। पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते। निस्पृह पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, निर्भीडपणे समाजातील वास्तव जनतेसमोर आणण्याचे काम करतो, पण शासकीय यंत्रणेकडून म्हणावे तसे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे आज पत्रकारिका धोक्यात आली आहे। पत्रकारांनी जर आपली लेखनी मान्य केली तर लोकशाही अबाधित राहील का? सातत्याने पत्रकारावर हल्ले होत असल्याने पत्रकारामधील निर्भीडता आता संपत चालली आहे। तलवारीपेक्षा धारदार समजली जाणारी पत्रकारांची लेखनी बोथट झाली तर समाजामध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट होणार आहे। राज्यामध्ये 2019 पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि आतापर्यंत पत्रकारावर हल्ले होण्याच्या 100 जास्त घटना घडल्या आहेत, पण या कलमांतर्गत आतापर्यंत फक्त 38 गुन्हेच दाखल झाले आहेत। याच्यावरून या कायद्याची कितपत कडक अंमलबजावणी होते ते स्पष्ट होत आहे। तरी पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करून पत्रकारांना संरक्षण मिळावे, गुन्हेगारावरती त्वरित कारवाई करावी अशी आग्रही मागणी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी माननीय दत्तात्रय कविकते साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब भोसले, महाराष्ट्र राज्य संघटक सुरेश केसरकर, उपाध्यक्ष उत्तम जगताप, जिल्हा महिला संघटक नंदिनी चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोसले, सचिव भूपाल मुगळे, जिल्हा संघटक दाविद वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।